जमत नसेल तर जमून देणार, पळत नसेल तर पळून देणार, वळत नसेल तर वळून देणार, नोकरी नसेल तर भिकेला लावणार, नोकरीला लावणार। ज्योतिष रमण ज्योतिष काटा काटा हे काय काटा गिरायकाला त्याला काटा। अरे उठ उठ उठ, चिंता दूर करणार कुठलीही चिंता असो, वळत नसेल तर वळून देणार कुठलीही चिंता असो, चिंता दूर करणार ज्योतिष, चिंता दूर करणार ज्योतिष। महाराज महाराज नमस्कार। हा कोण पोपट माणूस आहे? हा तो माणूस आहे, हा पोपट आहे। अहो याचं नाव पोपट आहे, पोपटाला काढून टाकलं आणि ह्याला नोकरीला लावलं। अच्छा अच्छा अच्छा, बोला काय चिंता आहे? काय तिकडे 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 काय ना, जन्माला आल्यापासून चिंता आहे। म्हणजे तुमची आई वडिलांना चिंता? माझ्याबद्दल सांगतोय मी, सांगा ना। पाळण्यात होतो तेव्हापासूनची चिंता, मी पाळण्यात ना बाहेर पडलो तर मला कोणी उचललं नाही, तर पाळण्यापासून जी चिंता सुरू झाली ना ती बसपर्यंत ती बसनी प्रवास करतो ना नेहमी, मला असं वाटतं नेहमी कंडक्टर येईल माझ्याकडनं पैसे घेता घेता दुसरीकडे जाईल आणि मला तिकीटच देणार नाही, माझ्याकडे तिकीट नाही, बस मधून खाली उतरणार समोर वकील, वकील नाही TC, तो माझ्याकडनं पैसे घेणार आणि मला पकडणार, आणि पुढची चिंता अशी आहे समोर गटार, समोर गटार आहे, आता हे मला दिसतंय ना गटार आहे, मला नेहमी असं वाटतं की मी या गटारात पडणार, कपडे घाणेरडे होणार, मी घरी जाणार आणि घरी बायको असणार आणि बायको दारू उघडून मला बोलणार, काय हो नोकरी नाही काम धंदा नाही आणि दारू ढोसून असे गटारात लोळता, अरे गप्प बसरे मा, म्हणजे तुम्ही गप्प होता, आता मी चालले माहेरी। बघितलं हे असं, हे बघा काय झालं, तुमच्याकडे बघून मला चिंता वाटायला लागली। कसली चिंता? वरून विमान येऊन पडलं तुमच्यावर तर? अरे बापरे, नाही म्हणजे काही होऊ शकतं ना, हे कसंही जाऊ शकतात, हे उभे उभे अटॅक येऊ शकतो, यांना कोण अटॅक करणार? तुला अटक करतील अटॅक करा, मग अटक आलं तर काय करणार? गप्प बसरे तू, मग सांगा ना मग। एक एक मिनिट इकडे तुझा हात दाखव। हा काय, अरे काय हा हात आहे का पक्षाचं चिन्ह? म्हणजे 1, 2, 3 रेषा, बाकी सगळी इटालियन मार्बल। म्हणजे काय म्हणायचं? अरे वा, तुम्हाला आता राजयोग आलेला आहे। राजयोग? हो, तुम्ही याच्या जागी उभे आहात। हा मग म्हणजे कष्ट न करता तुम्हाला नोकरी मिळाली, आता तुमची चिंता दूर, नोकरी मिळाली। हो बायको, मला नोकरी मिळाली बायको। पैसे पैसे पोपट, हा तुम्हाला बोलून गेला तो? अरे मला नाही रे, असं सगळ्यांना जर मी ज्योतिष फुकट सांगत गेलो तर माझं काय होईल? सोप्प आहे। काय? ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, पटत नसेल तर पटवून देणार, जमत नसेल तर जमवून देणार, नोकरी लागत नसेल तर भिकेला लावणार, नोकरीला लावणार। वी टू ए पोपट, गप्प बसा ना, तर नोकरीवरून काढून टाकीन।